राजकारणात इंटरेस्ट असेल आणि जळगावचा विषय निघाला तर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद तुमच्यासाठी नवीन नसेल. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून महाजन आणि खडसे यांच्यातील वाद उफळून आला आहे. पण खडसे महाजन वादाची सुरुवात कशी झाली, त्यामागचं राजकारण काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात मागे जावं लागेल. जळगाव जिल्ह्यावर 1985 ते 2009 सुरेशदादा जैन यांचा एक छत्री अंमल होता. सुरेशदादा जैन म्हणतील तोच अंतिम शब्द असा संकेत होता. पण जैन यांचं साम्राज्य मोडून काढण्यासाठी खडसे यांनी कंबर कसली. 1995 युती सरकारच्या काळामध्ये अनेक चौकशा सुरू झाल्या. महापालिका भ्रष्टाचार ते जमीन घोटाळे अशा एक एक प्रकरणात सुरेशदादा जैन अडचणीत आले, ज्या सर्वांमागे खडसे असल्याचं स्पष्ट होतच. एकंदरीत विरोधी पक्षात असताना जैन यांना अडचणीत आणण्याची एकही संधी एकनाथ खडसेंनी सोडली नाही. कालांतराने जैन यांच्या एक हाती वर्चस्वाला धक्का बसला. त्याचवेळी गिरीश महाजन हे सुरेशदादा जैन यांचे राजकीय समर्थक होते. मी सुरेशदादा जैन यांना गुरु मानतो आणि त्यांच्या चपला देखील उचलेल असं गिरीश महाजन जाहीरपणे बोलत. पण सुरेश जैन पाठीशी असले तरी एकनाथ खडसेंना विरोध करता येईल एवढी ताकद मात्र गिरीश महाजन यांच्यामध्ये नव्हती. अगदी सत्ता असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेतल्या आमदारांनी देखील कधी खडसे यांच्याशी उघड पंगा घेतला नाही. असं म्हटलं जातं की जळगावच्या राजकीय नियुक्त्यापासून आमदारांच्या तिकीट वाटपापर्यंत खडसे यांचाच अंतिम निर्णय असायचा. त्यामुळे खडसे यांच्या विरोधात गेला तो संपला अशी 2014 परिस्थिती होती. 2014 मात्र सत्तेची समीकरणं बदलली. 2014 राज्यात भाजपची सत्ता आली. एकनाथ खडसे त्यावेळी स्वतःला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मानत होते. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेला व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचं खडसेंना पटलं नसावं. यातूनच खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याची तयारी केली आणि सत्तेची गणित बदलली. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद गिरीश महाजन यांच्या पाठीशी उभा केली. मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्या चौकशा सुरू झाल्या आणि त्यातूनच त्यांचा पुढे राजीनामा झाला. आपल्या विरोधातील कारवाई आणि चौकशाचे मुख्य सूत्रधार गिरीश महाजन आहेत असं खडसे जाहीरपणे वेळोवेळी बोलायचे. पण परिस्थिती बदलली नाही. 2019 निवडणुकीत थेट खडसे यांचं तिकीट कापलं आणि गिरीश महाजन यांचा जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला. खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला तिकीट मिळालं पण त्यांचाही पराभव झाला. विरोधात निवडून आलेल्या चंद्रकांत पाटलांना आर्थिक रसद गिरीश महाजनांनीच पुरवल्याचं जिल्ह्यात चर्चा होत्या. शेवटी खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी जाहीर भाषणात त्यांनी इडी लावली तर मी सिडी लावेल असं विधान खडसे यांनी केलं होतं. या सिडीमध्ये नेमकं काय आहे असं म्हणत गिरीश महाजन यांच्या भोवती संशय निर्माण झाला. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात गोवण्यात येत आहे यासाठी पुरावे तयार केले जात असल्याचे तेव्हाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं. सध्या जळगावमध्ये जिल्हा दूध संघाची निवडणूक सुरू आहे. गेल्या 10 या संस्थेवर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व आहे. या निवडणुकीत खडसे यांचं साम्राज्य खालसा करण्याचं गिरीश महाजन यांनी ठरवलं आहे. यातूनच जिल्हा दूध संघाच्या चौकशा सुरू आहेत. त्यातून आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत आहेत, राजकीय आरोप वैयक्तिक पातळीवर. गेल्या आठवड्यात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. आमदार, खासदार, जिल्हा बँक, दूध संघ ही सर्व पदे एकाच घरात का असा थेट सवाल महाजन यांनी विचारला होता. 2 एकनाथ खडसे महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराला गेले होते. यावेळी महाजन यांची बायको नगराध्यक्ष, मग ही घराणेशाही नाही का, महाजन यांना मुलगा नाहीतर तो देखील राजकारणात असता, मग त्यांची सून देखील एखाद्या पदावर असती, अशा प्रकारे खडसे यांनी महाजन यांना डिवचलं होतं. त्यावर महाजन यांनी देखील खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या असं सवाल विचारत नव्या वादाला तोंड फोडलं. अत्यंत नीच पातळीवर जाऊन हलकट मनोवृत्तीचं प्रदर्शन गिरीश महाजनांनी या वक्तव्याद्वारे केलं. माझ्या मुलाचा मृत्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी तर 15 किलोमीटर लांब होतो, घरामध्ये कुणीच नव्हतं.
फक्त रक्षाताई आणि ते दोघंच होते. अशा स्थितीमध्ये संशय घेणं म्हणजे हा गिरीश भाऊंच्या मनोवृत्तीचा हलकटपणा. या वादाचा पडसाद कालच्या जळगावच्या जिल्हा नियोजन बैठकीत उमटले. जळगावात पुन्हा एकदा खडसे महाजन वाद सुरू झालाय. हा वाद किती दिवस सुरू राहील, या वादात कोण वरचढ ठरणार हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. परंतु या वादामध्ये जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे का हे मात्र नक्की. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लेट्स अपला फॉलो करा.